आमच्या पुणेकरांचं जरा निवांतच असतंय सगळं. मित्रांनो, मी आहे सचिन आणि तुम्ही बघत आहात आपले यूट्यूब चॅनल पुणेकर गरुड. मी आहे सध्या सांगली फाट्यावर आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवस. पुण्याच्या टिपिकल पुण्याच्या भाषेत सांगायचं तर पहिली आंघोळ दुसरी आंघोळ थोडस विचित्र वाटतं ऐकायला. ऐकत आहे साधारण गेले मी 10 वर्ष पुण्यामध्ये राहतोय, परंतु आजपर्यंत मी कधी असा एक्सपिरियन्स नाही केलं की पुणे दिवाळीच्या दिवशी कसं दिसतं. आणि असं पण मला काही आज खास काम नव्हतं तर मी विचार केला की काढावी गाडी आणि वाढावी चक्कर जरा. आपल्या पुणेकर मित्रांसाठी हे थोडं वेड वाटेल की पुण्यातच राहतो आणि आपल्याला एक खानपिण दाखवतोय, परंतु माझे मुंबईचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी दिस एक्सपिरियन्स विल डेफिनेटली डिफर्स. वातावरण एक्झॅक्टली समजत नाही आहे की हिवाळा सुरू होणार आहे का पावसाळा सुरू होणार आहे. मी विचार करत होतो जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत प्रॉपर पुणे सिटीमध्ये ते कव्हर करायचे. हा बघा लेफ्ट साईडचा जो प्रिमायसेस तुम्हाला दिसत आहे हा फक्त आणि फक्त पुणे युनिव्हर्सिटीचा प्रिमायसेस आहे. ओके, आपण आता युनिव्हर्सिटी चौक क्रॉस केलेला आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघत आहात ई स्क्वेअर. आमच्या पुणेकरांचं जरा निवांतच असतं हे सगळं. काय आता आपण लोकमंगल बँक ऑफ महाराष्ट्रापाशी आलेलो आहोत आणि थोडंसं पुढे इकडनं या रोडने, हा रोड शिवाजीनगरला जातो इकडे, इथे आहे संचेती हॉस्पिटल. तुम्हाला दिसेलच आता हा चड्डीवाला जो उभा आहे ना त्याच्या मागच्या बाजूला. आता तुम्हाला कळणार कसं ते मार्क काहीतरी दिसतो दाखवावा ना यासाठी. हे आहे संचेती हॉस्पिटल. आता आपण एंट्री करत आहोत टेक्कन जंगली महाराज रोड. आता आपल्याला या चौकातनं लेफ्ट टर्न मारायचं आहे. लेफ्ट आणि हा रस्ता सरळ जातो डायरेक्ट शनिवार वाडा. हा बघा हा शनिवार वाडा दिसतो तुम्हाला आणि ते बाजीराव आहेत वाटतं. इथे नुकताच पाऊस पडून गेलेला दिसतोय. हे जे बुरुज दिसत आहेत ना शनिवार वाड्याचे बुरुज आहे. आपण आता लेफ्ट हँड साईडने पॅरलली जात आहोत. हे कसबा गणपतीचं एंट्रन्स श्रीमंत पेशवे गणपती मंदिर. कमळासारखी आरास केलेली दिसते मंदिराला. हे बघा तुम्हाला दगडूशेठ दिसतील आता आतमध्ये. चांगलाच पाऊस झालेला दिसतोय. आपण आता निघालो आहोत तुळशीबागेच्या दिशेने.
हा चौक आहे बाबू गेनू चौक. असंच मुंगीच्या गतीनेच पुढे पुढे सरकायला लागते बघा. हे फुल मार्केट आहे, बाबू गेनू चौक हे फुलांसाठी फेमस आहे. हे मार्केट खूप स्वस्त आणि खूप व्हरायटीचे फुलं मिळतात इथे. हे बघा किती सारी फुलं आहेत, खूप भारी वाटतं बघायला. परंतु दुसऱ्या दिवशी सगळ्या फुलांचा कचराच होतो. हो अक्षरशः सेल झालं नाही तर मग ही फुलं यांना लिटरली फेकून द्यावी लागतात. आपल्याला ॲक्च्युली तुळशीबागेत जायचं होतं पण एवढ्या गर्दीमध्ये गाडी घालणं अशक्य आहे. आताही आपण आलो आहोत महात्मा फुले मंडई. बापरे केवढी झेंडूची फुलं आहेत, फुलंच फुलं. तिथे केरसोणी विकत आहेत. तुम्हाला माहितीच आहे की केरसोणी म्हणजे लक्ष्मी असते. उद्या लक्ष्मीपूजन आहे तर त्या पूजेचीच खरेदी मला वाटते चालू आहे सगळी. ही मंडईची बिल्डिंग समोरची दिसते ती. होपफुली यार इकडनं बाहेर पडता यावं लवकरात लवकर, इरिटेट झालो आहे खूप. आता एवढ्या सणासुदीच्या दिवसातसुद्धा किती लोकं बाहेर शॉपिंगसाठी निघाली आहेत, ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे खरोखर. दिवाळी सणात एवढी लोकं घरातून बाहेर निघतात म्हणजे काय. तुम्ही जेव्हा पण कधी इथे पुण्यामध्ये याल ना हे पार्किंग विसरू नका, गाडी तुमची इथेच लावा. या पार्किंगमध्ये साधारण 10 रुपये काहीतरी चार्जेस असतात. मला तुम्हाला तुळशीबाग आत्मने दाखवायची होती पण एवढी गर्दी आहे की मला काही सुचलंच नाही. हे आपण आता आलो आहे शनिपार चौकामध्ये आणि आपल्याला आता राईट टर्न मारायचा इकडनं. ती बघा मला तुळशीबागेच्या आत जरी नाही जाता आलं तर तुम्हाला बाहेर न दाखवता येईल ही तुळशीबाग आहे. एवढं सगळे लेडीज दिसल्या म्हणजे ही तुळशीबागच आहे. तुम्ही ऐकून असाल ही शाळा नुमवी मुग्धा गोडसे. मुग्धा गोडसे या शाळेतनं शिकलेली आहे. आता मुग्धा गोडसे कोण आहे ते विचारू नका. मस्तपैकी आपण आता यू टर्न मारून परत शनिवारवाड्यापाशी येत आहोत. आपण आता या पोळ्यातनं आत जायचा प्रयत्न करूया. गणपतीच्या वेळेस इकडे गाडी आम्ही पार्किंगला लावली होती. आपल्याला आता बालगंधर्व थिएटरजवळ जायचं आहे, त्यासाठी हा एक छोटासा शॉर्टकट मी काढलेला आहे. हे पुणे कॉर्पोरेशनचं बिल्डिंग दिसते समोर. ओके देखकर आता हा रोड सरळ डेक्कलला जातो. हे बघा लेफ्ट हँड साईडला तुम्हाला बालगंधर्व रंगमंदिर दिसते आणि हा झाशीची राणीचा पुतळा, झाशीची राणी चौक म्हणतात त्याला. आता बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय गरवारे चौक. हा जो रोड आहे ना हा फर्ग्युसन कॉलेज मार्गे, हा जो रोड फर्ग्युसन कॉलेज मार्गे युनिव्हर्सिटीला जातो आणि आपण आता ज्या रोडने जात आहोत हा रोड सरळ कर्वे रोडला निघतो. सह्याद्री हॉस्पिटल आहे राईट हँड साईडला. आपले राधिका आपटे आहे ना ॲक्ट्रेस, तिचे वडील प्रसिद्ध न्यूरोसर्जन चारुदत्त आपटे सर
डॉक्टर चारुदत्त आपटेचा, ते या हॉस्पिटलमध्ये एकदम टॉप फ्लोरला असतात, त्यांचं ऑफिस आहे इकडे आणि खूप जिनियस न्यूरोसर्जन आहेत. आपल्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना, हे बघा आता दिसतील, हे आहे गरवारे कॉलेज, आबासाहेब गरवारे. आणि हा जो अखंड रोड दिसतोय हा आहे कर्वे रोड. ॲक्च्युली हा रोड माझ्या घरी जाण्यासाठीचा रोड नाही आहे, हा थोडासा ऑफ रोड पडतोय, पण तुम्हाला एक डिफरंट पुणे बघायला मिळावं यासाठी मी तुम्हाला मुद्दामून कर्वे रोडवर घेऊन आलो. या रस्त्यानेच आपण आता SNDTला जाऊया. हा आहे SNDT, बघा SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. लॉ कॉलेज रोडवर तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळतात, एक तर विधी महाविद्यालय म्हणजेच लॉ कॉलेज आणि दुसरं म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट. हे बघा हे फिल्म इन्स्टिट्यूट आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. फिल्म इन्स्टिट्यूटमधनं कितीतरी आर्टिस्ट, मुकेश खन्ना, ओमपुरी, नसरुद्दीन शहा, हे जेवढे पण गाजले वरिष्ठ ॲक्टर्स आहेत ते सगळेच्या सगळे फिल्म इन्स्टिट्यूटमधनंच त्यांनी काही कोर्सेस करून ते बाहेर पडलेले आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत. आणि बघा ते आज कुठल्या कुठे पोहोचलेले आहेत, पुण्याला विद्येचं माहेरघर उभीच म्हणत नाही. इकडनं राईट हँड साईडला गेलं तर फर्ग्युसन कॉलेजला पोहोचतो आपण. आणि फार पहिले इथे पासपोर्ट ऑफिस होतं, पण आता इथे बालभारतीची बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग दिसते ही बालभारतीची बिल्डिंग आहे. आणि तुम्ही राईट हँड साईडला बघू शकता सिम्बायोसिस कॉलेज. खूप नावाजलेलं कॉलेज आहे मॅनेजमेंटमधलं. जर तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये काही शिक्षण करायचं असेल, MBA करायचं असेल, PGDBM करायचं असेल, तर सिम्बायोसिस एक उत्कृष्ट असं संस्था आहे. माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही जी उंच बिल्डिंग बघत आहात ना, हे JW मॅरियट हॉटेल आहे. पुण्यामध्ये जेव्हा पण खूप कधी गौजेमध्ये इंडियाची मॅच असते, हो इंटरनॅशनल मॅच, त्यावेळेस याच हॉटेलमध्ये इंडियन क्रिकेट टीम थांबते. हा सेनापती बापट रोड इथे थांबतोय. हा रोड सरळ युनिव्हर्सिटी चौकाला जाऊन मिळतो आणि इथे लेफ्ट हँड साईडला तुम्ही आता बघाल चतुश्रृंगी टेम्पल. हे बघा चतुश्रृंगी देवीचं मंदिर आहे. नवरात्रीला इथे पाय ठेवायला जागा नसते. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की सगळ्या देवींची मंदिरं जी आहेत ती कधीही डोंगरावर असतात, असं कुठलंही मंदिर नाही जे खाली आहे, समुद्रसपाटीपाशी म्हणा किंवा जमिनीवरती आहे. सगळेचे सगळे वणीची चतुश्रृंगी देवी, सप्तशृंगी देवी म्हणा किंवा उत्तर भारतातल्या वैष्णोदेवींचं मंदिर म्हणा, तुळजापूरची माता. फक्त मला वाटतंय कोल्हापूरची देवी, हो कोल्हापूरची देवी, त्यांचंच फक्त मंदिर हे जमिनी लागत आहे. हा सिग्नल लागला, हा थांबणं गरजेचं आहे. आपण आता एक्झॅक्टली युनिव्हर्सिटी चौकात आहोत. हे राईट हँड साईडला याची ग्रीनरी दिसते, हे इकडनं युनिव्हर्सिटीचं गेट सुरू होतं.
आणि हा जो रस्ता आहे सरळ सांगवी फाट्याला जातो, इकडचा रस्ता औंध मार्गे बाणेरला जातो आणि हा रस्ता सरळ पाषाणला जातो इकडनं. सिग्नल सुटलेला आहे. हा जो पाषाणला जाणारा रस्ता मी सांगितला ना, हा तुम्हाला एनडीएला सुद्धा घेऊन जातो सरळ. सर्कल कंप्लीट केलेलं आहे. शनिवार वाडा मार्गे दगडूशेठ, तुळशीबाग, लक्ष्मी रोड, शनिबार आणि परत बालगंधर्व रंग मंदिरला आलो. तिकडनं गरवारे चौक मार्गे कर्वे रोडला आलो. कर्वे रोडवरनं नळ स्टॉप आणि नळ स्टॉपवरनं लॉ कॉलेज रोड मार्गे सिम्बायसिस बघितलं आणि परत आता आपण युनिव्हर्सिटी रोडला आलेलो आहोत. म्हणजे आपण एक सर्कल कंप्लीट केलेलं आहे आणि माझ्या बॅटरीचा स्टेटससुद्धा कमालीचा जो दिसतंय. मला हा ब्लॉग इथेच संपवावा लागेल. व्हिडिओ संपायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल पुणेकर तरुणला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बेल आयकन आहे तेही दाबायला विसरू नका. व्हिडिओ थोडा आणखी जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. आणि जाण्यापूर्वी फक्त एक सांगू इच्छितो की तुम्ही बाईक राईड करत असाल तर हेल्मेट वापरायला बिलकुल विसरू नका यार, कारण सेफ्टी इज अ नंबर वन प्रायोरिटी. आणि गाडी जी आलं तर ठीक आहे, परंतु तरीसुद्धा उद्या लक्ष्मीपूजन आहे त्याच्यामुळे एकदा वॉश मारणं गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखात समाधान आणि समृद्धीशी जावो. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. एन्जॉय करा हा टाइम लॅग. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Thank you.